हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। टीव्हीनाईनच्या मुलाखतीमधील मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं, मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक। टीव्हीनाईनच्या मुलाखतीमधील मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचा पलटवार। वारंवार पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून त्यांना आत्मविश्वास नाही हे स्पष्ट होतं, शरद पवारांची टीका। तर काँग्रेसला 10 ते 12 आणि आम्हाला 8 ते 9 जागा मिळतील, पवारांचा दावा। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम, पराभव दिसत असल्यामुळे मोदी खोटं बोलत आहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांनी धमक्या देऊ नयेत, मी मनात आणलं तर फार काही करू शकतो, नारायण राणेंचा इशारा। उद्धव ठाकरे, तुमच्या उमेदवाराचं डिपॉझिट कसं जप्त होत नाही ते पाहतोच, महादेव जानकरांचं आव्हान। परभणीमध्ये जानकरांच्या विरुद्ध संजय जाधव यांची लढत। 2024 ते 2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील, मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय, 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशात कांदा निर्यात करता येणार। निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ, मात्र निर्यात बंदी दरम्यान झालेली नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। येत्या 36 तासांमध्ये समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता, नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, मुंबई महानगरपालिकेचं आवाहन। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत, प्ले ऑफचं आव्हान राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक, बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।